स्त्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी एक धक्कादायक बातमी, जाणून घेत पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक अपडेट्स, 10वी 12वी सरकारी नोकरी, 10वी 12वी विद्यार्थी शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स, सरकारी योजना या सर्वांचा तपशील भेटेल. तसेच 10वी 12वी बोर्डाच्या नोट्स, पुढील प्रवेश प्रक्रिया, आर्ट्स, कॉमर्स, ITI डिप्लोमा या सर्वांची वेळोवेळी अपडेट भेटेल. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर nanafoundation7.com या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, त्याचप्रमाणे विद्यार्थी शिष्यवृत्ती यांचे फॉर्म भरता येतील. तर नक्की सर्च करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी एक धक्कादायक बातमी. वर्गात चक्कर आली, मुलगी बेंचवरून खाली पडली आणि तिची प्राणज्योत मालवली. आई वडिलांना दुःखांचा डोंगर, जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तर बघा सविस्तर वृत्त. वर्गात बसल्या बसल्या चक्कर येऊन खाली पडली. दिवा प्रितेश त्रिपाठी वय 11, राजलक्ष्मी अपार्टमेंट, जगताप नगर, उंटवाडी, अशा त्या विद्यार्थिनीचं नाव आहे. शाळेमध्ये आल्यानंतर ती वर्गात बसलेली होती, मात्र अचानक तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध बेंचवरून खाली पडली. शाळेतल्या शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं, परंतु तिथे निराशा आली आणि या विद्यार्थिनी आपली प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना सिडकोतील उपेंद्रनगर येथील रुद्र प्रॅक्टिकल स्कूलमध्ये घडली. या घटनेत दिव्याच्या आई वडिलांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे आणि शाळेत देखील खळबळ माजली आहे. तर बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो, अत्यंत दुःखाचा डोंगर त्या आई वडिलांवर कोसळलेला आहे. शाळेत नेहमीप्रमाणे ती मुलगी गेली, परंतु तिला अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडली आणि तिची प्राणज्योत मालवली. तर बघा ही घटना कधी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार 25 जून रोजी सकाळी 8 वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. स्कूल व्हॅनमध्ये बसून ती शाळेत गेली. शाळेत तिच्या वर्गावर येऊन ती बेंचवर बसली असताना तिला अचानक चक्कर आली. हे पाहून तिच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली आणि तेव्हा शिक्षकांनी देखील तिचे वडील जे आहेत वाल्मिक त्रिपाठी यांना संपर्क केला. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु तिथे पदरी निराशा झाली. डॉक्टर गोटे यांनी तिला तपासलं आणि त्यांना एक दुःखद बातमी तिच्या आई वडिलांना त्यांनी दिली. आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केलेली आहे. त्यानंतर आता पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. सर्व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. स्वामी समर्थ.